शॉर्ट असं आहे, आपल्याला जो आयफोन गिफ्ट आलता ते आपण रिटर्न द्यायला चाललेलो आहे. प्रॉब्लेम चालू आहे त्याला, लय प्रॉब्लेम आहे. गिफ्ट आलेला एवढा महागाचा फोन आहे तो, की आपल्याला 13 Pro द्यायला लागणार आहे. मला वाटलं नव्हतं आयफोनला एवढा मोठा प्रॉब्लेम येईल. त्या एक तर 1,00,000 रुपयाचा मोबाईल देणं इजंट जोक एखाद्याने. आजकालच्या काळात लोक 1,000-1,200 रुपये द्यायला पण दावा विचार करतात. त्याच कलयुगमध्ये एका शब्दावर म्हणजे न मागता 1,00,000 रुपयाचा फोन असंच देणं लय मोठी गोष्ट आहे. पूर माझ्या फिमेल फ्रेंड्सने नाही का मला विचारलं की बाबा नक्की तुझी गर्लफ्रेंड कोण आहे. आयुष्यात आहे ना मी म्हणजे असे रिअल खरंच स्वप्न बघितलंय नाही का युट्यूबचं, खरंच खोटं नाही सांगत मी. लोकांना हसायला येईल नाही का चेष्टा वाटते, पण मला आहे ना झोपेत उठता बसता आंघोळ करताना निवांत बसल्यावर विचार करताना एकच स्वप्न असतं, आयला राव आपला चॅनल पाहायला पाहिजे. हॅलो जी, व्हॉट्सअप. इव्हिनिंग झालेली आहे, 7 वाजलेले आहेत बरोबर, 7:15 आणि आपण निघालेलो आहे. असं नका समजू मी आत्ता व्लॉग स्टार्ट केलेला आहे, व्लॉग आत्ता स्टार्ट केलेला आहे. दिवस माझा सकाळीच चालू झाला होता. शॉर्ट असा होता की कामं जी तुम्हाला दाखवण्या लायकीची अजिबात नव्हती, त्याच्यामुळं व्लॉग काढलाच नाही. जस्ट घरी आलो, 1/4 पाऊण तास झाला असं. तो जो बल्ब काल आपण घेतलेला तो बल्ब फिट केला गाडीला, फ्रेश वगैरे झालो, आता निघालेलो आहे. अरे आता निघालेलो आहे, कुठं चाललो आहे? चाललेलो आहे हॉस्पिटलला परत. आज पण सीन असं आहे, तुम्हाला काल सांगितलं ना असेल नसेल मला लक्षात नाही, आपला मित्र आपला खाजगिरी मित्र त्याच्या आईला ॲडमिट केलेलं आहे हॉस्पिटलमध्ये, 4-5 दिवस झालं. त्याच्यामुळे आपण कंटिन्यू जातो आहे तिथं. तीन काय लक्ष दिलं पाहिजे भाऊ, एखाद्याच्या चांगल्या काळात जाऊ नका पण वाईट काळात 100% जावं. त्यातल्या त्यात जिगरी मित्र असलं आणि त्याच्या वाईट काळात तुम्ही तिथं उभा नसाल तर त्या मैत्रीचा 0 उपयोग आहे. त्यामुळं असं काय असेल भाऊ सगळी कामं सोडा पण तिथं जावा, कामातून वेळ काढून जावा पण जावा. आता आपलं कसं आहे भाऊ, दिवसभर आपले सगळी कामं उरकतो. आता काल पण गेलतो आज पण जाणार आहे, मे बी आज उद्या डिस्चार्ज भेटेल कारण तब्येत ओके झालेली आहे. आता 4-5 दिवस झाले ॲडमिट आहेत. सो आज जाऊ, हाल हवाल घेऊ कसं काय 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 आणि मग आज काय होतं आहे काय नाही होतं आहे स्टेट्यून बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो चला कॉंग्रॅच्युलेशन करा तुमच्या भावाला, तुमच्या भावाने बसवलाय गाडीला नवीन बल्ब, ते पण अख्खे 120 रुपयाचा बल्ब बसवलेला 120. गाडी घराच्या दिशेने परत चाललेली आहे कारण जस्ट माझा आत्ता फोन झाला की आतमध्ये सोडत नाही आहे वरती. आजच्या दिवस नाही का डॉक्टरांचे राऊंड वगैरे आहेत त्यामुळं सोडत नाही आहेत, त्यामुळं आपण असं केलं आहे स्विच केलं आहे आपण चाललो आहे उद्या. सो परत घरी जातो जरा आणि काय नेक्स्ट नियोजन सांगतो तुम्हाला. अरे काय आता बरोबर चालू भाऊला नवीन बल्ब दाखवतो गँगला. ओके कसं आहे पिऊ दिला भाऊ पिऊ दे. चला बाबा आलो येतो जरा. सो गाईज कॅन्सल झालेलं पण परत दुसरीकडे निघालेलं आहे आता. बेकार काम आहे म्हणजे ना स्केड्यूल हाय म्हणजे फार पेंडिंगवर कामं आहेत. काय सांगू तुम्हाला पेंडिंगवर आहेत. एक जसा वेळ भेटतोय तशी तशी कामं होऊ लागतं. आता हे काम जिथं चाललो आहे मी ते कामाला मला 2 दिवस झालं जायचं आहे पण आज हॉस्पिटलमध्ये जायचं कॅन्सल झाल्यामुळे म्हणलं चला आता इकडे जाऊ. शॉर्ट असं आहे, आपल्याला जो आयफोन गिफ्ट आलता ते आपण रिटर्न द्यायला चाललेलो आहे कारण त्याला सीन असं आहे की प्रॉब्लेम चालू आहेत त्याला, लय प्रॉब्लेम आहेत. काय शॉर्ट आहे हा फोन ठेवायचा विषय आहे की त्या फोनचा जरा गिफ्ट आलेला एवढा महागाचा फोन आहे तो, ते जरा प्रॉब्लेम आहे बाकी काय नाही. आता तुम्हाला काय सांगू काय नाही सांगू असे जरा व्हायला लागले मला. सिच्युएशनच अशी आहे की आपल्याला 13 Pro द्यायला लागणार आहे कारण त्याचा जो कॅमेरा आहे त्या कॅमेराचा थोडा सीन झालेला आहे. काय सीन झालेला आहे ते तुम्हाला पुढे गेल्यावर सांगतोच मी आणि फोन कुणा पशी देतोय काय देतोय ते पण तुम्हाला दाखवतो. मला वाटलं नव्हतं आयफोनला एवढा मोठा प्रॉब्लेम येईल त्या, पण आता काय झालंय काय माहिती. आता ते 8 आठवड्यात झालं त्याला, पहिलाच सीन होता का आपल्याकडून काय सीन आहे ते आता बघायला लागलं नेमकं. चला म्हणलं वेळ आहे, आज 2 दिवस झालं तिकडे मला जायचं आहे पण आज वेळ भेटलाय मला. सो म्हणलं चला जाऊया, फोन त्याच्या हातात हँड ओव्हर करूया, तो सांगेल नक्की काय सीन आहे. मेजर नसला म्हणजे बरं आहे नाहीतर मकर खर्चिक काम होईल. 4-5 दिवस झालं कंटिन्यू ट्रॅव्हल चालू आहे टू व्हीलरवर, फार ह्या टॉकावरून त्या टॉकावर चाललंय नुसतं. आता आजचा सीन तर मिटला
उद्या पण मला तळेगावला मीटिंग आहे एक छोटी, आता त्या ती उडीसासाठी तळेगावला जायला लागणार आहे 30-40 किलोमीटर मारण्याचं लांब आहे. हो भाई साहेब गर्दी बघा, अरे अरे बापरे लय गर्दी आहे, अवघडच काम आहे. आता पहिल्यांदा असं झालंय की पलीकडच्या रोडला गर्दी नाही आणि मी जे हेलेनला घुसलोय ना त्याला गर्दी आहे. तुम्ही पण रिलेट करत असाल की लाईनीत फिनीत आपण ज्या लाईनीत शिरतो ना त्या लाईनीतच गर्दी वाढते. आता मला तिकडं गेलं असतं ते परवडलं असतं, आता इकडे फसलोय मारण्याची गर्दी आहे. पुढं आखी शेवटपर्यंत लाईन आहे. सुटलो बाबा ट्रॅफिक मधून, बरं वाटायला लागलं. आता शाळेला मारण्याची गर्दी, दोन चार गाबड्यांमुळे अख्खा रोड जाम झाला. फातिमानगर मध्ये आलेलो आहे, इथंच कुठंतरी बोलावलेलं आहे आपल्याला. जरा त्याला फोन करतो पहिला, पुढे बघतो भाऊ आलोय आणि मोबाईल त्याच्या हातात हँड ओव्हर करू. काय विषय आहे काय सीन आहे ते आपल्याला सांगल, मग नेक्स्ट प्रोसेस बघू काय करायची. मोबाईलच्या मालकीनेला एक फोन केला पाहिजे की का रे काय विषय आहे नक्की, तिकडचा आहे का आत्ताचा आहे ते विषय बघितला पाहिजे. एकतर लाख रुपयाचा मोबाईल देणं इजंट जोक एखाद्याने, आजकालच्या काळात लोक 1000-1200 रुपये द्यायला पण दावा विचार करतात. त्याच कलयुगमध्ये एका शब्दाव म्हणजे न मागता लाख रुपयाचा फोन असंच देणं लय मोठी गोष्ट आहे. आणि मग ती दिलेली गोष्टच आपण जपली पाहिजे नाही का, म्हणजे एखाद्याने आपल्याला ॲज अ गिफ्ट काहीतरी दिलं आहे, आपण माज नाही केला पाहिजे त्याचा, आपण ती व्यवस्थित जपली पाहिजे आणि भविष्यात परत त्याच्या हातात हाई तशी हाई त्या कंडिशनमध्ये वस्तू हँड ओव्हर केली पाहिजे. आता ते रिटर्न तर घेणार नाही मला माहिती आहे, पण आता हे जरा हे प्रॉब्लेम आपल्याला पण का हे होतं ना नेमकं ऑटो फोकस होत नाही आहे, मग ब्लॉक काढताना ब्लर होत आहे नाही का बऱ्यापैकी. तर मग तो काय सीन आहे नक्की, ते कसं सॉल्व्ह होईल ते जरा सोल्युशन घेऊ आपण आणि मग मालकीनेला एक फोन करू. कसं आहे भाऊ पाखरू जीवाचं, जीवाचं पाखरू त्याच्या हातात हँड ओव्हर करतो. बाबा म्हणतो मला प्रॉब्लेम सांग बाबा आणि ते लवकरात लवकर फिक्स कर, मला गोव्याला जायच्या आधी नाही तर पंचायत होईल माझी लय मोठी. सो बॉय फोन हँड ओव्हर केलेला आहे, काय सीन आहे काय प्रॉब्लेम आहे ते म्हणला आता तिकडं चेक केल्यावरच कळत. सो दिलेला आहे, किती काय दिवस लागतील ते तसं तुम्हाला अपडेट देतोच मी. आता जा बाय द वे जातो घरी, 10 वाजलेले आहेत बाबा, जेवलो नाही अजून, घरी जेवाई करायला लावले एक तास लय नुसतं बाहेरचं चरतंय. 2-3 दिवस झालं घरी जेवाय पण नाही मी, आज म्हणलं जेवण करा मी जेवायला हाय. आता 10 वाजलेले आहेत, घरी पोचणार कधी, जेवणार कधी, झोपणार कधी, सकाळी लवकर उठायचंय परत, डेंजर काम आहे. बघू आता फोनचा बघू भेट पडू दे जे होईल ते होईल. 11 आहेच की आपला, असं बी 11च वापरत होतो त्यात काय एवढा, येईल 2-3 दिवसांनी, त्याने अंदाज दिला मला 2-3 दिवस, आता बघू किती दिवस लागतात. अहो एक तर आजचा व्लॉग मोठं व्लॉग झालं का तर वाटायला लागलंय की कॅमेराच्या मागून मी बडबड करतोय आणि समोर गाडीचं हँडल तुम्हाला दिसतोय, आहे का रे सस्ता मोठं व्लॉग आहे. लय दिवस चालतं आपलं चाललेलं मोठं व्लॉग, मोठं व्लॉग घ्या, आज हा मोठं व्लॉग झालाय तुमच्यासाठी खास, तुमच्या सगळ्या फरमाईश पूर्ण करतो भाऊ मी. नात करा पण आमचा कुठं, आमचं म्हणजे कोण ना, शुभशिवरकर, शुभशिवरकर बोलते सबको बोलते. चला 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 थंडी मजबूत वाजती, एक तर त्याच्या मायला आजचा व्लॉग असाच चालू आहे आपला. ओ थंडी थंडी, एकटा असलं ना गाडी मग माणसाला काय बी बडबड सुचते, आहे का नाही, मग ती बडबड रेकॉर्ड करून टाकली ना भाऊ वायर. श्रीमान लेजंड कसं बघा बरं, मोठं व्लॉग करताना काय बी बडबड करतो का, हसायला येतं बलतले हसं येतं भाऊचे नाही. 2-2 तासाचे व्लॉग पण अख्खे नॉन स्किप न स्किप करता बघतो माहिती का, जाऊ मला वेळ असेल ना निवांत श्रीमान लेजंडचे मोठं व्लॉग बघायचे भाऊ, नुसते बडबड नाचली पण नाही क्वालिटी बडबड, काही बी बडबड करतो त्याचं त्यालाच माहीत असतं नाही का, ती भाषा बी त्याची. अरे डेंजर का रे आपला, तसं सस्ता श्रीमान लेजंड आपण पण आहे म्हणा, आपण बी काय बघ काय बी बडबड बडबड करत बसतो. ह्यो तर कसला बघत चाललाय माझ्याकडं, हे नक्की बडबड कोणासोबत करतंय, व्हिडिओ कॉलवर बोलतोय मी येण्या म्हणा काय येतं का काय. आता ब्लॉग म्हणजे काय त्याला सांगायचं म्हणलं हो, 4 तास माझे हितच जाते. आता एवढ्यात जरा मला वाटतंय कुत्ते 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 माग लागल भाऊ, कुत्रे अजिबात माग लागू नको, करशील कार्यक्रम. एवढ्यात मला वाटतंय उद्याचाच दिवस गडबड आहे, परवापासून फ्री आहे,
जरा एक मोठा व्लॉग मारूनच येऊ नाही का गोव्याच्या अदुगर एक छोटा मोठा व्लॉग, छोटा म्हणजे छोटा नाही 400-500 किलोमीटरचा मोठा व्लॉग मारून यावा. तीन असलं सिस्टमॅटिक आखलेला ना मी, उज्जैनला जाऊन यायचं आणि उज्जैन नंतर मग गोव्याला आणि गोव्यानंतर मग तर मग गोव्याला 2500 किलोमीटरला एक पीटी साईडलाच ठेवलेली फिरायला डिसेंबर मध्ये. कामच इतकी आली काय धंदा आहे ना शेवट, धंदा करायला लागतोय ना म्हणजे लक्ष्मी चालते लक्ष्मीला हे करून नाही म्हणून फिरायला जाणं योग्य नाही का. कमवायचे सोर्सेस आपल्याला येतात, आपले इव्हेंट लाईन आहे तर इव्हेंटचे सगळे कामं आपल्याला येतात तर ते नाही म्हणून फिरायला जाणं बरोबर नाही. कामं घ्यायची भाऊ दिवसातून 4-4, 5-5 कामं घेतो मी, फार माझी गांड लागती पण अख्खी कामं घेतो. पैसे शेवट, पैशासाठी काय आहे, तुम्ही एकच दिवस मजबूत कामं करा, 4 दिवस आराम करा ना, काय विषय येतो काय का नाही. येणारी लक्ष्मीला कधीच नाही नाही म्हणायचं, मग 2 दिवस लेट जायचं फिरायला पण कमवून जायचं आणि व्यवस्थित जायचं, असं आपलं धोरण आहे. तुम्ही पण तसंच करा. लोकाला लय गृहित झालं तर खोटं नाही सांगत, लोकाला गृहित झालं तर की मी कामधंदे सोडून दिलेले आहेत, मी फक्त व्लॉग करतो. माझ्या कानावर पण उडत उडत खबरी आलत नाही का की लोक विचारायची माझ्या जवळच्यांना की अरे ते शुभम काही काम करतो का नाही, नाही का नुसतंच व्लॉग करतो, कुठंच कामाला जाताना दिसत नाही, रोज इकडे तिकडे फिरताना दिसतो, खायला पिला जातो, व्लॉग काढतो, तेवढंच काम आहे काय. पण त्यांना हे नव्हतं माहिती की मी ऑफ कॅमेरा माझी कामं ओरखून मग व्लॉग काढायचो. मग आता त्यांचा भ्रम दूर करायला मी 2-3 आता प्रिव्हियस व्लॉगमध्ये मी काम करतानाचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत. भाऊ काम करतो ना, फोकाट घालायचं का माझ्या घरी, काय माझ्या बाप काय अंबानी आहे काय, मला पैसे द्यायला फिरायला. कमवून करतो भाऊ, शौक पूर्ण करतो म्हणजे मेहनत करून शौक पूर्ण करतोय भाऊ सगळे. आणि बाय द वे तो आपला फोनचा व्लॉग बघून भरपूर माझ्या फिमेल फ्रेंड्सने नाही का मला विचारलं, मेल फ्रेंड्सने पण की बाबा नक्की तुझी गर्लफ्रेंड कोण आहे, म्हणजे लय जणांना प्रश्न पडलाय की तुझी गर्लफ्रेंड कोण आहे, ते मोबाईल दिला ह्याचं कौतुक नाही कोणाला, सगळे क्युरियस आहेत की बाबा तुझी गर्लफ्रेंड कोण आहे. तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो मी सिंगल आहे, ते फोन दिलाय ते माझ्या खास मैत्रिणीने आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की गर्लफ्रेंड बनवण्यापेक्षा मी बेस्ट फ्रेंड बनवणं प्रिफेअर करतो, कारण कम्फर्टेबल मी त्यातच आहे. ती गर्लफ्रेंड घेऊन मग तिचे नखरे कुठं चालला आणि काय चालला तुम्हाला तर माहिती आहे, तुमचा भाऊ उडता परिंद आहे, आज येतं तर उद्या देतं असे तर आहे. त्याच्यामुळं गर्लफ्रेंड हा विषय आपल्यात नाही आहे आणि तसं गर्लफ्रेंड हवी पण लॉयल गर्लफ्रेंड पाहिजे नाही का, की लॉयल मी हाय तसं मला ॲक्सेप्ट केलं पाहिजे अशी गर्लफ्रेंड पाहिजे. पण अशी गर्लफ्रेंड भेटाय नशीब लागतं आणि आपल्या नशिबात गर्लफ्रेंड पण नाही आणि काय म्हणतात सक्सेस पण अजून तरी नाही, म्हणजे काहीच नाही आपल्या नशिबात, आपल्या नशिबात नसतं स्ट्रगल चालू आहे. त्यामुळं सध्या मी फोकस माझ्या करिअरवर करतोय, गर्लफ्रेंड आणि बेलफ्रेंड ते बघू नंतर पुढं सगळ्यांना तो डाऊट एक क्लिअर करतो की बाबा मला गर्लफ्रेंड नाही, मी सिंगल आहे. कुणाला जर असेल बघा जागा भरायची असेल तर बिद्दस मला संपर्क साधू शकता तुम्ही. गाईज आपल्या पुढं फायडोर थार आहे, फायडोर थार नाही थार का असली बाप, जीप रँगलर, जीप रँगलर आहे 70-80 लाखाची गाडी त्याच्या मागे येतात. थार घेणं जमाना असली गाडी कधी घ्यायचो आपण, आपल्या सध्या थारचं बी बजेट नाही, जीप रँगलर तर लय लांबची वस्तू झालेली. अल्टोचं बजेट आहे आपलं, ते पण लॉर्ड अल्टो नाही तर मग वॅगनॉर, गरिबांची लॅम्बोर्गिनी वॅगनॉर. सब नाव घेतलं वॅगनॉर आणि वॅगनॉर समोरच की तिच्या आईला, व्हॉट अ कोइन्सिडन्स, सेफेस्ट कार इन दी वर्ल्ड वॅगनॉर आहे बघू. कोणाचं बजेट नसेल, सेफेस्ट कार पाहिजे असेल, 500 स्पीड पाहिजे असेल आणि लॅम्बोर्गिनीची फिलिंग पाहिजे असेल तर बिंदास वॅगनॉर घ्या. 13 प्रो जो आत्ता आपल्याला आलेला आहे गिफ्ट, त्याचा सीन असं आहे की ऑटो फोकस करत नाही आहे, ते ब्लर होतं आहे नाही का, थोडं जरी मुवमेंट झालं ना कॅमेरा ब्लर होतं आहे. तर तो कॅमेरा रिप्लेस करायचा म्हणलं ना, त्याने मला आयडिया दिली की जर नाही झालं तर कॅमेरा रिप्लेस करायला लागेल. कॅमेरा रिप्लेसमेंटची प्राईज आहे 21,500 रुपये. आता सांगा काय करू, आता 21,500 कॅमेरा लावून मी म्हणजे 21,500 कॅमेरा लावण्यापेक्षा नवीन एखादा 14 प्रो 15 प्रो घेतल्याला परवडेल ना मला. त्या फोनला सीन असं आहे की फोकस करत नाही एवढं नाही का. आता ब्लर तुम्हाला क्लिप नाही ना मी व्लॉगमध्ये टाकू शकत, माझं तोंडच दिसत नाही समोरच्याचं तोंडच, असं कॅमेरा हलवला थोडा जरी की ब्लर होतं डायरेक्ट.
तोंडच दिसत नाही. तस लेखलीपणा आहे ना, टाकू शकत, क्वालिटीत कॉम्प्रोमाइज नाही ना करू शकत. त्यापेक्षा 11 मध्ये मी चांगलं ब्लॉग काढत. पण शॉर्ट काय होतंय, 3-3 मोबाईल घेऊन फिरतोय मी आत्ता किशार. मी आता जाऊन जरी 14 प्रो 15 प्रो घेतला ना, तो चौथा मोबाईल होईल. अरे माझ्या खिशात मला एक पोत घेऊन फिरायला लागेल मोबाईल वागवायला. तर मग एक काम करतो, आता बघू काय कसं काय करायचं. 13 प्रो स्टोरेज साठी ठेवतो त्यो, नाही का आपलं जे ब्लॉगचे मटेरियल आहेत सगळ्या क्लिप्स वगैरे, तो 56 GB आहे, तो काही विषय नाही. सो त्यात बसून जाईल ते. आणि बाकी मग तो क्लिपसाठी आपल्याला घ्यायचा आहे, तो बघू डिसाईड करतो कोणता मोबाईल घ्यायचा आहे काय घ्यायचा. गप्पा मारता मारता आपण घरापाशी पण पोहोचलो. अशाच रोज गप्पा मारल्या पाहिजे, म्हणजे असल्या गप्पाच्या नादात एक दिवस पडायचो मी. एका हाताने गाडी चालवतोय कंटिन्यू, आधी दुसऱ्या हातात मोबाईल तोंडापाशी धरलाय. अख्खं पब्लिक रोडनी माझ्याकडे बघतोय, मी बाबा करतोय काय नक्की. तोंडापाशी मोबाईल, कॅमेरा चालू, एका हाताने गाडी करायला लागते भाऊ. तुमच्यासाठी करतोय, माझ्यासाठी एक लाईक करा व्हिडिओ आणि सबस्क्राईब पण करून टाका. एपटसाठी माझ्या किती एपट्स लावल्या तुम्ही शिद्दत, म्हणजे खोटं नाही सांगत. आयुष्यात आहे ना मी, म्हणजे असे रिअल खरंच स्वप्न बघितले नाही का युट्यूबचं, खरंच खोटं नाही सांगत मी. लोकांना हसायला येईल नाही का चेष्टा वाटते, पण मला आहे ना झोपेत उठता बसता आंघोळ करताना निवांत बसल्यावर विचार करताना एकच स्वप्न असतं, आयला राव आपला चॅनल पाहायला पाहिजे, आपला चॅनल पाहायला पाहिजे. नाही का जेवढे एफर्ट्स लावतोय, जेवढे मेहनत करतोय, त्या हिशोबाने तरी जरा ग्रोथ झाली पाहिजे एवढं वाटतं राव मला. तुम्ही जरा सपोर्ट करा तुमच्या भावाला, अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका, लाईक करायचं, शेअर करायचं, कॉमेंट करायचं पण विसरू नका. जाऊ तुमच्यासाठी भारी भारी अजून कॉन्टेंट ब्लॉग्स वगैरे आणत मी, काय विषय नाही. चला घरापाशी पोहोचले, आता लगान भूक लागलेली आहे, जेवतो पहिलं आणि मग जरा बसू. सो गाईज 11 वाजलेले, आता ब्लॉग एडिट करून डायरेक्ट पडी देतो, कारण मला उद्या सकाळी लवकर उठायचंय 8 वाजता किंवा 7 वाजता पण उठाले एखाद्या वेळेस. सो डन फॉर द डे, आजसाठी एवढंच, भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय, गुड नाईट. ये तेरी हसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं.